पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारला 26 मे रोजी 9 वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने लेट्सअप मराठीने मोदींच्या गेल्या 9 वर्षातल्या राजकीय प्रवासावर खास सिरीज सुरू केली आहे. आज मी तुमच्यासमोर या सिरीजमधील चौथा विषय मांडणार आहे आणि आजचा विषय आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विशेष 9 गाजलेले वक्तव्य. नमस्कार, मी दिगंबर जाधव, आपण पाहत आहात लेट्सअप मराठी. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या राजकीय प्रवासामध्ये गाजलेलं पहिलं वक्तव्य म्हणजे उत्तर प्रदेशातील लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान नरेंद्र मोदींनी तत्कालीन मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या सरकारवर हिंदू मुस्लिम यांच्यात भेदभाव करत असल्याचा आरोप केला होता. गावात कब्रस्तान बांधलं तर स्मशानभूमीही बांधली पाहिजे, रमजानमध्ये वीज असेल तर दिवाळीतही आली पाहिजे, असं वक्तव्य त्यांनी केलेलं होतं. मल्लिकार्जुन खरगे यांना उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या वक्तव्यानंतर वाद झाला होता. महात्मा गांधी आणि इंदिरा गांधी यांनी देशासाठी बलिदान दिलं होतं, तुम्ही कोणत्या घराण्यातून आला आहात, तिथून साधा कुत्राही आला नाही, असं वक्तव्य खरगे यांनी केलं होतं. यालाच उत्तर देताना मोदी म्हणाले होते, इतिहास केवळ पुस्तकात राहिला तर समाजाला प्रेरणा मिळत नाही, तेव्हा आम्ही किंवा आमचा कुत्रा होता का माहीत नाही, अन्य लोकांकडे कुत्रे असू शकतात, आम्ही कुत्र्यांच्या परंपरेत वाढलो नाही, असं विधान पंतप्रधान मोदी यांनी केलं होतं. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्याबद्दल सभागृहामध्ये बोलताना मोदींची जीभ घसरली होती. सिंग यांच्या काळामध्ये इतके घोटाळे झाले होते की त्यांच्यावर एकही भ्रष्टाचाराचा डाग नव्हता. बाथरूममध्ये रेनकोट घालून आंघोळ करण्याची कला राजकारण्यांनी सिंग यांच्याकडून शिकायला हवी, असं वक्तव्य देखील मोदींनी केलं होतं. 15 फेब्रुवारी 2015 रोजी मोदींनी परदेशात काँग्रेसला लक्ष्य केलं होतं. कॅनडामध्ये बोलत असताना मोदी म्हणाले होते, आमचं ध्येय आणि कौशल्य भारत आहे, पण पूर्वी भारताला स्कॅन्ड इंडिया म्हणून ओळखलं जात होतं. 2016 साली कोलकातामध्ये पूल कोसळण्याची दुर्घटना घडली होती. यावरून पंतप्रधान मोदींनी हा देवाचा इशारा असल्याचं सांगितलं होतं. ज्या पद्धतीने सरकार चालवण्यात येत आहे हा देवाचा इशारा आहे. आज हा पूल तुटला, उद्या हे सरकार संपूर्ण बंगाल उद्ध्वस्त करणार, असं वक्तव्य पंतप्रधान मोदी यांनी केलेलं होतं. 2 दिवसाच्या बांगलादेश दौऱ्यावर असणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या एका वक्तव्यावरून चांगलाच वाद निर्माण झाला होता. बांगलादेशाच्या सुवर्ण महोत्सवी स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी झाले होते. ढाक्यापासून 35 किलोमीटर अंतरावर असलेला सावर येथे शहीदांच्या राष्ट्रीय स्मारकावर पुष्पगुच्छ वाहिल्यानंतर दिलेल्या भाषणात पंतप्रधान मोदी यांनी बांगलादेशाच्या स्वातंत्र्यासाठी सत्याग्रह केल्याचं वादग्रस्त विधान त्यांनी केलेलं होतं. तसेच 2015 साली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परदेश दौऱ्यावेळी केलेल्या विधानावरून बराच गदारोळ झाला होता. त्यांनी म्हटलं होतं, पूर्वी भारतीय म्हणून जन्माला आल्याची लाज वाटायची, पण आता देशाचे प्रतिनिधित्व करताना अभिमान वाटत आहे, असं देखील त्यांनी मोठं विधान केलेलं होतं. देशात 2020 साली कोरोना व्हायरसने थैमान घातलं होतं, तेव्हा अत्यावश्यक सेवामधील कर्मचारी अहोरात्र काम करत होते. त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी टाळ्या वाजवत तसंच घंटा वाजवण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेलं होतं. तर नरेंद्र मोदींचं 9वं वक्तव्य आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या चौकीदार या प्रतिमेला देशपातळीवर स्थानिक वर्गाशी जोडले होते. केवळ मी एकटाच चौकीदार नाही, भ्रष्टाचारांची लढाई लढणारा, सामाजिक गुन्हेगारांशी लढणारा आणि वाईट प्रवृत्तीवर नजर ठेवणारा प्रत्येक भारतीय चौकीदार असल्याचं मोदींचं हे वक्तव्य खूप चर्चेत आलेलं होतं. आमचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.